मुंबई अग्निशमन दलात 17 मिनी फायर इंजिन दाखल झालेत. त्यामुळे चिंचोळ्या, गल्ल्या, झोपडपट्टी, चाळींमध्ये लागलेली आग तात्काळ विझवणं शक्य होणार आहे. पाण्याबरोबरच आग विझवणारी अत्याधुनिक साधनं या मिनी फायर इंजिनमध्ये आहेत. 81 मीटर उंचीची हायड्रॉलिक शिडी ही दलात सामील करण्यात आली आहे. फायर ब्रिगेडच्या वडाळा कमांड सेंटरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मिनी फायर इंजिनचं लोकार्पण झालं. या नव्यानं दाखल झालेल्या मिनी फायर इंजिनबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी. मुंबई अग्निशमन दलामध्ये नव्यानं 17 मिनी फायर इंजिन्स जे आहेत ते दाखल झालेले आहेत. यामुळं मुंबईतल्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी झोपडपट्टी असू दे किंवा छोट्या चाळी असू दे, ज्या ठिकाणी आगी लागल्या तरी त्या ठिकाणी हे अग्निशमन दल जे आहे ते लवकरात लवकर पोहोचणार आहे, कारण छोटे मिनी इंजिन जे आहेत ती दाखल झालेले आहेत. त्याचबरोबर 81 फूट उंचीचं, जवळपास 25 ते 26 मजल्यापर्यंत उंचीची सीडी जी आहे ती देखील या ठिकाणी झालेली आहे, दाखल झालेली आहे. त्याचं अनावरण जे आहे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे. ह्या संपूर्ण नवीन उपक्रमाविषयी माहिती देत आहेत, आपल्यासोबत आहेत मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रात रहांगदळे साहेब. सर, काय नवीन दाखल झालेलं आहे, कशाप्रकारे याचा वापर होला? पहिल्यांदाच हा मिनी फायर इंजिनचा संकल्प आणलेला आहे. 34 फायर स्टेशन आपले आहेत, त्याच्यानंतर आपण अजून फायर स्टेशन लागणार आहे, म्हणून आपण आता मिनी फायर इंजिनची स्थापना करत आहोत. 17-8 लोकेशन आपले फिक्स आहेत, ज्या ठिकाणी चिंचोळे रोड आहेत, गर्दी आहे, अशा ठिकाणी हा मिनी फायर इंजिन आपण फायर स्टेशन सकट ठेवणार आहोत, जेणेकरून ताबडतोब त्यांना आपला प्रतिसाद होईल आणि लोकांची जीवित आणि काय म्हणतात मालमत्तेची रक्षण आपण करण्यास समर्थ ठरू. त्याशिवाय आपल्याजवळ 81 मीटर जी लॅडर आहे, आता बहुतांश लॅडर बायका कमांड सेंटरला होत्या, परंतु आता सबबमध्ये सुद्धा उच्चुंग इमारती यायला लागलेल्या आहेत, त्याच्या अनुषंगाने आपण 81 मीटर लॅडर ही आता बोरोली कमांड सेंटरला ठेवतो. जर अशा ठिकाणी उंच इमारतीत काही झालं तर त्या ठिकाणी हा ताफा लवकर पोहोचू शकतो. तर आपण पाहू शकतो की हे मिनी फायर इंजिन जे आहेत ते मुंबईतले आता कुठल्याही कानाकोपऱ्यात पोहोचणार आहेत, त्यामुळं नक्कीच या मुंबईसाठी जो आहे तो फायदा होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.